कोपरगाव येथील दुय्यम निबंध कार्यालयामध्ये भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांचा फोटो अडगळीत टाकला गेल्यानं काँग्रेसच्या वतीनं नाराजी व्यक्त करण्यात आली आहे शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात कोणत्या थोर पुरुषांचे छायाचित्र लावायची याबाबत वेळोवेळी शासन निर्णय काढून स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या सन एकोणीसशे पंच्याऐंशीच्या शासन निर्णयानुसार छायाचित्रांमध्ये सात पुरुषांचा समावेश होता आता ही संख्या एकोणतीसवर वर गेली आहे छायाचित्र लावणं अनिवार्य असतानाही कोपरगावच्या दुय्यम निबंध कार्यालयात या नियमांचं उल्लंघन होत असून चक्क भिंतीवर लावलेल्या थोर पुरुषांच्या फोटोतून भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांचा फोटो काढून ठेवण्यात आलाय वैयक्तिक श्रद्धा बाजूला ठेवून राष्ट्रहिताचा विचार करून थोरांची छायाचित्र लावण्याबाबत शिस्त असावी यासाठी शासनानं निर्णय काढले महात्मा गांधी डॉ राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंदिरा गांधी दादाभाई नवरोजी व्ही व्ही गिरी महात्मा ज्योतिबा फुले राजीव गांधी छत्रपती शिवाजी महाराज अटल बिहारी वाजपेयी के आर नारायणन सावित्रीबाई फुले डॉक्टर मनमोहन सिंग राजर्षी शाहू महाराज डॉक्टर जे अब्दुल कलाम प्रतिभाताई पाटील यांचाही नावाचा या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे अनेक कार्यालयांमध्ये याचं पालन केलं जातं मात्र कोपरगावच्या दुय्यम निबंधक कार्यालयानं कार्यालयामध्ये लावलेल्या या थोर पुरुषांच्या फोटोमधून स्वर्गीय इंदिरा गांधी यांचा फोटो, फोटो काढून असलेल्या रेकॉर्ड रूममध्ये थे ठेवल्यानं प्रतिमेचं अवमान केल्यानं ना, नागरिकांमधून संतप व्यक्त होत आहे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या प्रकाराचा निषेध करत तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन दुय्यम निबंधकांना या प्रकाराचा जाब विचारला असता फोटो परत लावण्याचं आश्वासन दिलं गेलं अहमदनगर जिल्ह्यामध्ये काँग्रेसची मोठी परंपरा आहे देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी आमच्या आणि समस्त महिलांसाठी प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायी आहे कोपरगावच्या दुय्यम निबंधक कार्यालयातून त्यांचा फोटो काढून अडगळीत टाकण्यामागचं गौडबंगाल काय आहे हा फोटो काढलाच का काढण्याची हिंमत कशी झाली याची खातीने आहे चौकशी करून कठोर शासन झालं पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे कोपरगाव तालुका अध्यक्ष नितीन शिंदे यांनी केली असं समजलं की तहसील कचेरीमधील रजिस्टर ऑफिसमध्ये माननीय स्वर्गीय इंदिरा गांधीजींचा फोटो जो होता प्रतिमाजी होती जी स्फूर्तीदायक सगळ्या लोकांना आपल्या महिला पंतप्रधान पाहिल्या भारताच्या ज्या आयन लेडी होत्या त्यांचा जो फोटो काढला याच्या मागे नेमके काय रहस्य आहे काय काय गोड बंगाले ह्याचं आम्हाला माहिती झाली पाहिजे मी आता त्यांना विचारणा केली तेव्हा संध्याकाळपर्यंत फोटो लावतो आम्ही परंतु हा फोटो काढलाच का हा प्रथम प्रश्न आहे कारण की आमचे नेते नामदार बाळासाहेब थोरात काँग्रेसचा इथं मोठी परंपरा असलेला हा पक्ष आमचा इथं असताना यांची हिंमतच का झाली अशी म्हणून आम्ही आज ती चौकशी केली ते म्हणजे आम्ही संध्याकाळपर्यंत स्वर्गीय इंदिरा गांधींचा फोटो आम्ही प्रतिमा लावतो ब आणि हीच हा फोटो का काढला याची खातेनिहा चौकशी झाली पाहिजे अशी आमची काँग्रेसच्या वतीने आमची मागणी आहे न्यूज रिपोर्टर युसुफ रंग्रेज एसएन मीडिया कोपरगाव